हा भांडूपचा देवानंद खिचडी चोर 420 हा दुसऱ्यांना घुसखोरीची भाषा करतोय. आम्हाला थोबाड उघडायला लावशील तर तुझ्या 12 वाजायला आम्हाला चांगल्या पद्धतीने येतं. आता ह्याचं वस्त्रहरण ठरलेलं आहे म्हणून तर हा थैथयाट सुरू आहे. आपल्या देशाचा विकास काय केला विचारणाऱ्या काँग्रेसच्या लोकांना चपलांनी मारण्याचं काम राहुल गांधींनी स्वतःच केलेलं आहे. आज सकाळी बोलताना संजय राजाराम राऊत यांनी राहुल गांधींनी लडाखला जाताना किती चांगली बाईक चालवली आणि तिथे जाऊन त्यांनी घुसखोरी कशी पाहिली याबद्दल नेहमीप्रमाणे चाटण्याचं काम केलेलं आहे. एक मुद्दा ह्या निमित्ताने समोर येतो की राहुल गांधींनी 2014 अगोदर कधी लडाखला बाईक चालवण्याची हिंमत केली होती का? तिकडले रस्ते काँग्रेस सरकारने कधी एवढे चांगले ठेवले होते का? बाईक सोडा, चालण्याची तरी परिस्थिती, सायकल चालवण्याची तरी परिस्थिती काँग्रेसच्या सरकारने ठेवली होती का? आज 2014 नंतर मोदी सरकारच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब करण्याचं काम आज राहुल गांधीजींनी केलेलं आहे. हेच तर मोदीजींनी गेली 9 वर्ष आपल्या देशाचा विकास काय केला विचारणाऱ्या काँग्रेसच्या लोकांना चपलांनी मारण्याचं काम राहुल गांधींनी स्वतःच केलेलं आहे. मोदी सरकारने एवढे चांगले रस्ते केले नसते तर राहुल गांधी एवढे बाईक चालवून कधीच ले लडाखपर्यंत पोहोचले नसते. असो, चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म आहे, पण ही काय अपेक्षा आम्हाला आमच्या विरोधकांकडून नाहीये. चीनकडून होणारी घुसखोरीबद्दल कोण बोलतंय? तर संजय राजाराम राऊत. हा भांडूपचा देवानंद खिचडी चोर 420 हा दुसऱ्यांना घुसखोरीची भाषा करतोय आणि तुझ्या मालकाच्या कारकिर्दीमध्ये मुख्यमंत्री असताना किंवा तुझ्या मालकाकडे जेव्हा मुंबई महापालिका होती तेव्हा तुझ्या मुंबईमध्ये चीन तर सोडून दे, लडाख तर सोडून दे, पण तुमच्या नाकाखाली तुमच्या मालकाचा महापौर असताना, तुझा मालक मुख्यमंत्री असताना या मुंबईमध्ये जे घुसखोरी करून जे रोहिंगे आणि बांगलादेशी येऊन त्यांनी मुंबईकरांना आज बाहेर काढण्याची जी सुरुवात केली आहे, आमच्या हक्काची पाणी, आमच्या हक्काची जागा ह्याच्या सगळ्यावर अतिक्रमण करण्याचं काम हे तुझ्या मालकाच्या आशीर्वादाने जे सुरू होतं त्या घुसखोरीवर बोलण्याची थोडा हिंमत कर, थोबाड उघड, त्यांना आधार कार्ड किंवा डॉक्युमेंट त्या झोपडपट्टीमध्ये राहण्यासाठी कोणी काढून दिले आतापर्यंत विचारण्याची हिंमत आहे? ले लडाखच्या घुसखोरीबद्दल किंवा चीनमधून होणारी घुसखोरीबद्दल तुझे फार चिंता आहे भांडूपमध्ये बसून, पण भांडूपच्या देवानंदला मला विचारायचं आहे, मुंबईमध्ये जे बांगलादेशी आणि रोहिंग्याची जी घुसखोरी होत झाली आहे, जे मोठ्या संख्येने बांगलादेशी आणि रोहिंगे वाढले आहेत, त्याचा जबाबदार हा तुझ्या मातोश्रीवर तिसऱ्या माळ्यावर बसलेला तुझा मालक आहे. या घुसखोरी करण्यासाठी तुझ्या मालकांनी
किती हप्ते घेतले, किती वसुली केली ह्याचा पण जरा हिशोब मुंबईकरांना आणि देशाला दे। आणि घुसखोरीबद्दल कोण बोलतंय तर संजय राजाराम राऊत। तर सुजित पाटकरच्या घरी घुसखोरी कोणी केली, त्या महिला डॉक्टर पाटकरचा आरोप काय आहे नेमका, पाटकरांच्या घरात घुसखोरी करायची आणि दुसऱ्यांना घुसखोरीवरचे आरोप करायचे। तुझ्यासारख्या लोकांना घरात पण घेण्याचे खरं तुम्ही लोक लायकीचे नाहीयेत, कारण का कुटुंबियामध्ये घुसखोरी, घरामध्ये घुसखोरी करण्यासारखे तुझ्यासारखे नालायक लोक आहेत। म्हणून तू काय घुसखोरीबद्दल बोलण्याची काय तू हिम्मत ठेवू नकोस, नाहीतर तुझे काय जे अंडे पिल्ली आहेत ते सगळे कुंडल्या हे बाहेर काढतो आम्ही, मग व्हिडिओ सकट, मग तू किती नागडा ना, तू किती नागडा आहेस, किती नंगा आदमी आहेस, काय त्या रशियन फाईल्स आहेत या पण थोडा देशाला आणि मुंबईला आणि प्रामुख्याने तुझ्या घरच्यावाल्यांना दाखवून दे का आमचा मर्द बाहेर जाऊन कोणाच्या घरात कशा घुसखोरी करतो, हे पण जरा पुरावे सकट जरा त्यांना बघून दे। म्हणून उगाच आम्हाला थोबाड उघडायला लावशील तर तुझ्या 12 वाजायला आम्हाला चांगल्या पद्धतीने येतं। आता लवकरच तू माजी खासदार होणार आहेस, मी जबाबदाराने महाराष्ट्राला आणि देशाला सांगतो की हा संजय राजाराम राऊत पुढच्या अधिवेशनामध्ये खासदार म्हणून जाणार नाही, खासदार म्हणून संसद बघणार नाही। जी काय तक्रार द्यायची आहे ती अंतिम टप्प्यात आली आहे, आता ह्याचं वस्त्रहरण ठरलेलं आहे, म्हणून तर हा थैथयाट सुरू आहे फडणवीस साहेबांच्या नावानी, मोदी साहेबांच्या नावानी। अरे तुला तुझी स्वतःची चिंता आहे, पवारांची चिंता आहे, तुझ्या मालकाची चिंता आहे, मग तू जे काय नाक रगडत रगडत काड्या लावल्यास आणि आता पवारांच्या घरात काड्या लावतोस, तिथे सांगतोस की अजित दादांनी संस्थेचा पण राजीनामा द्यायचा, ते रोकठोक लिहितोस, म्हणजे आयुष्यभर दुसऱ्याच्या घरामध्ये काड्या लावण्याचं काम हा शकुनी मामा करतोय। आणि अशा पद्धतीने अगर करत राहिला तर मग ह्याचं वस्त्रहरण, ह्याचे कपडे टाराटारा फाडण्याची हिम्मत ही आमच्यामध्ये आहे। म्हणून तू काय आम्हा लोकांना कोर्टात जाऊन नोटिसाच्या धमक्या आणि फुसक्या धमक्या देऊ नकोस, तुझे कार्यक्रम कुठे कसे होतात ह्याची चांगली माहिती आम्हा लोकांना आहे। फडणवीस साहेबांनी जपानमध्ये जाऊन प्रशासन कसं करायचं ते शिकाव, मग तुझा मालक जो डावोसला मालकाचा मुलगा जो डावोसला गेलेला ते कुठल्या बॉलिवूड नाईट साजरा करण्यासाठी गेलेला, कुठला नंगा नाच करायला गेलेला, महाराष्ट्रासाठी गेलेला त्या बॉलिवूड पार्ट्या करण्यासाठी गेलेला, तेव्हा महाराष्ट्र समजला नाही, तेव्हा प्रशासन कळलं नाही। तू अशा पद्धतीने अगर फडणवीस साहेबांवर आणि आमच्या भारतीय जनता पक्षावर बोलत राहिलास तर तुला आणि तुझ्या मालकाला आणि तुझ्या मालकाच्या मुलाला आम्ही फिरणं अवघड करून टाकू, हे तुला लक्षात ठेव। तुझा थोबाड अगर योग्य वेळी बंद झालं नाही आणि काय सामनाच्या धमक्या देतो की बावनकुळे साहेबांनी वकील द्यायचे, सामना हा काय वृत्तपत्र आहे के उद्धव आणि त्याच्या कुटुंबियांचा काळा पैसा सफेद करण्याची कंपनी आहे ती, किती आहे खप सामनाचा, किती ऍड रेव्हेन्यू आहे आणि त्याच्यासमोर किती पैसा फिरवला जातो सामन्यामधून,
तो काय वृत्तपत्र आहे? ते उद्धव ठाकरेचे काळे धंदे लपवण्याची कंपनी आहे ती? दाखवू काय आम्ही डॉक्युमेंट? दाखवू काय आम्हाला माहिती? चल ये खुल्या व्यासपीठावर सामनावर चर्चा करू, किती खप आहे आणि तू नेमकं किती दाखवतोस आणि किती ऍड रेव्हेन्यू आहे आणि तुझी सामन्याची काय लायकी, सामन्यामध्ये काय लायकी आहे ना, आणि तुझी सामन्यामध्ये काय लायकी करून ठेवली आहे वहिनी साहेबांनी, हे कधी आम्हाला बोलायला लावलंस? तर तुझ्या घरचेवाले पण तुला घरामध्ये आणून चहा देणार नाही. म्हणून लायकीत राहा, जास्त थोबाड उघडू नकोस. तुझ्या पेंग्विन मालकाला सांग, मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री घाबरले, मुख्यमंत्र्यांना सिनेट निवडणूक घ्यायची नाही. अरे तुम्ही सिनेटच्या नावाने तुझ्या मालकाचा मुलगा, तुझ्या मालकाचा भाचा आणि ती नाईट लाईफ गँग काय नंगा नाच करतात, कसे ते सदस्य बनवतात, सदस्यांचे पैसे कुठल्या अकाउंटवरून भरले जातात, ह्याची जेव्हा इन्क्वायरी होईल ना, हे सगळे विद्यार्थी मातोश्रीवर येऊन तुझ्या त्या पेंग्विन मालकाला कपडे काढून मार. खऱ्या सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळत असेल त्या दिवशी नक्कीच ही सिनेटची निवडणूक होणार. आणि मी तुला विश्वासाने सांगतो, तुझ्या मालकाच्या मुलाचा एकही सदस्य तिथे निवडून जाणार नाही. कारण का, बनवलेले जे काही सदस्य आहेत ते सेना भवनमध्ये आणि बँड्राच्या एका हॉटेलमध्ये बसून बनवलेले आहेत. त्याची माहिती पाहिजे असेल, तुझ्या मालकाच्या मुलाचं वस्त्रहरण करायचे असेल तर बोलो एका व्यासपीठावर, आम्ही माहिती घेऊन येतो, त्याला माहिती घेऊन येऊन दे आणि होऊन जाऊन दे खरं खोटं विद्यार्थ्यांच्या समोर, आणि मग बघू सिनेटमध्ये कोण उभं राहण्याची हिंमत करतो. म्हणून उगाच थोबाड उघडायचं नाही. काल तर फक्त आमच्या मुंबई आणि महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या माझ्या सहकाऱ्यांनी सामना जाळण्याचं फक्त आंदोलन करण्याचं ट्रेलर. म्हणून उगाच खुशारक्या मारू नकोस, तुझी काय लायकी आहे हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आणि असाच अगर सामन्यामधून अग्रलेख लिहित बसलास तर तुला आणि तुझ्या मालकाला हमाम में नंगे, हमाम में हम सब नंगे है, एक काय असतं हे वाक्याचं काय खरा अर्थ असतो हे आम्ही दाखवून देऊ.